नमस्कार बालमित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मराठी या विषयामध्ये वाक्याचे भाग या घटकावरील आज आपण प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत. तर पहिली सूचना आहे, खालील वाक्यातील विधेय ओळखा. म्हणजे खाली दोन वाक्य दिलेली आहे आणि त्यातील आपल्याला विधेय ओळखायचे आहे. तर पहिलं वाक्य आहे, राजश्रीने रसाळ जांभळे मनसोक्त खाल्ली. तर या वाक्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, तर वाक्याचं क्रियापद शोधायचं आहे. तर या वाक्यामध्ये खाल्ली हे क्रियापद आहे आणि खाण्याची क्रिया कुणी केली, तर राजश्रीने केली. म्हणून राजश्री हे या वाक्यातील उद्देश आहे आणि उद्देशानंतर उर्वरित वाक्य क्रमाने विधेय असतात. म्हणून या वाक्यामध्ये रसाळ जांभळे मनसोक्त खाल्ली हे या वाक्यामधील विधेय आहे. आता आपण दुसरं विधान पाहणार आहोत, प्रत्येक भारतीय जवान प्राणपणाने देशासाठी लढला. तर या वाक्यामध्ये क्रियापद आहे लढला आणि लढण्याची क्रिया कुणी केली, तर जवानाने केली. जवान हे वाक्यामधील उद्देश आहे आणि उद्देशाच्या संबंधित जे शब्द आहेत, प्रत्येक भारतीय म्हणजे प्रत्येक भारतीय जवान हे या वाक्यामधील उद्देश आहे. तर उर्वरित शब्द क्रमशः विधेय म्हणून येतात. म्हणून या वाक्यामध्ये प्राणपणाने देशासाठी लढली हे या वाक्यामध्ये विधेय आहे. तर पुढील सूचना, खालील वाक्यातील उद्देश ओळखा. तर या वाक्यामध्ये आपल्याला उद्देश ओळखायचा आहे. पहिलं तिसरं विधान आहे, मोराने जलधारा अंगावर पडताच पिसारा फुलवला. तर या वाक्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम क्रियापद ओळखायचं आहे. तर फुलवला हे क्रियापद आहे आणि फुलवण्याची क्रिया कुणी केलेली आहे, तर मोराने केलेली आहे. म्हणजे या वाक्यामध्ये मोराने हा उद्देश आहे. तर आपण त्यानंतर पुढील विधान पाहणार आहोत, चौथं, जयपूरला गुलाबी शहर म्हणून प्रसिद्धी मिळाली. तर या विधानामध्ये क्रियापद कोणतं आहे, तर मिळाली हे या विधानातील क्रियापद आहे. पण ही प्रसिद्धी कोणाला मिळालेली आहे, तर जयपूरला मिळालेली आहे. म्हणून या विधानातील जयपूर हे उद्देश आहे. अशा प्रकारे या दोन विधानामध्ये आपण उद्देश समजून घेतलेला आहे. तर पुढची सूचना आहे, खालील वाक्यातील विधेय ओळखा. तर या वाक्यामध्ये आपल्याला विधेय ओळखायचं आहे. पाचवं विधान आहे, सिंहाच्या गर्जनेने सारे जंगल दणाणून गेले. तर या वाक्यामधील क्रियापद आहे गेले. तर दणाणून गेले, काय दणाणून गेले, सारे जंगल. क्रिया कशाने झालेली आहे, सिंहाच्या गर्जनेने. म्हणजे सिंहाची गर्जना ही या वाक्यामध्ये क्रिया आहे आणि त्यामुळं सारे जंगल दणाणून गेलेले आहे. तर या वाक्यातील सिंहाच्या गर्जनेने हा भाग उद्देश आहे. तर उर्वरित सर्व भाग क्रमशः सारे जंगल दणाणून गेले हे या वाक्यामधील विधेय आहे. तर अशा प्रकारे आपण उद्देश आणि विधेय हे आपण समजून घेतलेलं आहे.